चित्रगंज येथे भाजीपाला विक्री बाजार आज सकाळी सहा ते दुपारी एक पर्यंत भरवण्यात आला त्यासाठी नगर परिषदेने निश्चित केलेले बावीस ठिकाणी सोशल डिस्टन्स प्रमाणे आखणी करण्यात आलेली होती कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे या कालावधीत सकाळी सहा ते दहा या कालावधीत जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य भाजीपाला विक्रीसाठी सवलत देण्यात आली होती मात्र दैनंदिन भर भरणाऱ्या या बाजारामुळे सर्वच ठिकाणी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याचबरोबर शहरात दोन कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यामुळं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील दैनंदिन भाजीपाला विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर प्रभागनिहाय सीमा सील करण्यात आल्या खबरदारी म्हणून बंद असलेला बाजार आठवडाभराच्या बंदीनंतर आज सकाळी भाजीपाला विक्रीसाठी मुभा देण्यात आली सकाळी सहा ते दुपारी एक या कालावधीत हा भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध केला होता तर साठी नगर परिषदेनं निश्चित केलेल्या बावीस ठिकाणी सोशल डिस्टन्स नुसार पट्टे मारून आखणी करून नागरिकांसह विक्रेत्यांनी सुद्धा सोशल डिस्टन्स पाळत मास्क आणि हँडग्लोजचा वापर करत भाजीपाला खरेदी केलाय तसंच नागरिकांनी आणि विक्रेत्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालनही केलंय